रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सानेगाव जेटी मधून उतरणाऱ्या कोळशाची वाहतूक ही स्थानिक डंपर मालकांच्या गाडीमधून होते, मात्र या जेटी व्यवस्थापनाने स्थानिकांची व्यवसायात सध्या पिळवणूक करून धंदा बंद केला आहे। यामुळे स्थानिकांमध्ये भडका उडाला असून याचा प्रत्यय सानेगाव येथे मोठ्या राड्याने आला। गावातील महिला पुरुष रस्त्यावर उतरले, महिलांनी तर चक्क पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी महिला आणि पोलीस यांच्यात झटापट झाली। स्थानिकांनी काही काळ कोळसा वाहतूक बंद करत गाड्या अडवित रस्ता रोको केला। वातावरण तापल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात झाले होते। यापुढे जेटी व्यवस्थापनाची मुजोरी चालू राहिली तर मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय। सानेगाव येथे इंडो एनर्जी इंटरनॅशनल या जेटीची 2008 साली निर्मिती झाली। परिसरात जेटी आली तर या भागाचा विकास होईल म्हणून यावेळी स्थानिकांनी विरोध केला नाही, मात्र जेटी तयार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होत आहे। स्थानिक तरुणांनी लाखो रुपये गुंतवणूक करून बँका व फायनान्स कंपनीकडून अर्थसहाय्य घेतले, परंतु जेटी व्यवस्थापनाने स्थानिक डंपर मालकांना त्रास देण्याच्या उद्देशाने ट्रान्सपोर्ट दर कमी केले, त्यामुळे गाडी मालकाला परवडत नसून गाडीचा हप्ता डिझेल ड्रायव्हरचा पगार धरला तर मालकाच्या हातात काहीच पडत नाही, त्यामुळे स्थानिक गाडी मालकावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे। जेटी व्यवस्थापनाने स्थानिक डंपर मालकांना फाट्यावर मारून बाहेरील डंपर घेऊन कोळसा वाहतूक सुरू केली आहे। त्यातच जेटी मॅनेजर मंगेश कामते यांनी स्थानिक डंपर मालकाला गाडीने उडवले अशा स्थानिकांनी आरोप करून मोठे आंदोलन केले। यावेळी कंपनीच्या गाड्या अडून महिलांनी चक्क स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। प्रसंगी DYSP सोनाली कदम यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, रोजगार मिळावा म्हणून आम्ही जेटीला परवानगी दिली आणि आमचा रोजगार कोणी हिरावून घेत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आमच्या डंपर मालकाला गाडीने उडवणाऱ्या मॅनेजर मंगेश कामते याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पंचक्रोशी चालक मालक व वाहक वाहतूक सहकारी संस्था अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी केली आहे। काल माझ्यावर मंगेश कामतेंनी कोणत्या कारणास्तव गाडी माझ्या जीव घेणं हल्ला केला हे मला काही माहिती नाही, ते त्यालाच माहिती आहे। कारण अद्याप आरोपी फरार आहे इथून आणि आरोपी कोणत्याही पोलीस प्रशासन त्याच्यावर काही न्याय द्या, मला न्याय भेटल्याशिवाय त्याला अटक झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि मला जर न्याय भेटला नाही तर मी माझा बरं वाईट करून घेईन जीवाचा आणि त्याला जिम्मेदार हा मंगेश कामतेच असणार आणि जेटी असणार आहे। की जे आमचे रोजगार तिथले स्थानिक लोक जे आज डंपर घेऊन धंदा करतात त्यांच्याशी पहिल्यांदा बोलणी केली होती की 400-500 रेट त्यांचा पहिला ठरलेला होता आणि आज रोजी तो साडेतीनशे होती। लोकांना सांगतो की आम्ही 350 तुमच्या गाड्या चालवायला पाहिजे। आता हा महागाच्या दृष्टीने आज डिझेल वाढले, पेट्रोलचा दर वाढले आणि आज रेट वाढायला पाहिजे तर तो कमी करून बसतो। त्याच्यामध्ये हा मग आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतला। आज दिवाशी मॅडम आल्या होत्या, त्यांची चर्चा आमची झाली, आत्ताची चर्चा झाली, आज जो आम्ही आंदोलन केला तो आमचं म्हणणं त्यांनी बाहेरच्या गाड्या लावायला नाही पाहिजे, रोजगार स्थानिक लोकांना तिथला रोजगार आम्ही साठी कंपनी आणलेली आहे आणि त्यांनी तसं तो वागत नाही, त्याची आरिरवी करतो तो। आज तिथल्या स्थानिकांचे डंपर आज लोक विकले, काही लोकांचे आज तीन डंपर आहेत, त्यांचे हप्ते भरताना त्यांचे फायनान्स होण्याचे आहेत, त्यांना हे येत आहेत, ह्या गोष्टी थांबायला पाहिजे। एक बाहेरच्या गाड्यांनं जर तो धंदा करतात ते आम्ही चालून देणार नाही, भले आमचा जीवाचा काय झाला तरी आता आम्ही पवित्र सोडणार नाही। आता DYSP मॅडमच्या शब्दाप्रमाणे आम्ही हा आंदोलन थोडासा स्थगित केला आहे। आता आमची मीटिंग आहे आणि DYSP मॅडमनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचा रेटचा हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही गाड्या तुमच्या बंद ठेवू, तोपर्यंत गाड्या आम्ही चालून देणार। फक्त आता ज्या रोडच्या 5 गाड्या होत्या त्या DYSP मॅडमने सोडायला सांगितलेल्या आहेत, त्याच्यानंतर गाड्या सर्व बंद करायला सांगितलेल्या आहेत। आता आम्ही निर्णयाला बसतोय, जर आमचा निर्णय झाला तर ठीक आहे आणि जर का निर्णय झाला नाही तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन आम्ही तिथे कार्यरत तयार आहोत, भले आम्हाला आमच्या जीवाची बाजी लावायसाठी तरी आम्ही मागं बघणार नाही। एक महिन्यापूर्वी आमच्या आणि मंगेश जेटीचे मॅनेजर मंगेश कामते यांच्यामध्ये करार झाला होता माल वाहतुकीबाबत। खूप आपल्या सानेगाव जेटीवरून खोपीला माल न्यायचा होता आणि 465 रुपये रेट आमचा ठरला असताना त्यांनी आमच्याकडून लिहून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला पत्रांनी असं कळवलं आणि मेसेज टाकला का आम्हाला त्या 465 परवडत नाही, तर तुम्ही 350 करणार असेल तर करा, नाही तर आम्हाला पर्याय मार्ग म्हणून आम्ही दुसऱ्या गाड्या मागू म्हणून। आमच्यासोबत कोणत्याही प्रकारे मीटिंग घेतली नाही आणि त्यांनी बाहेरून गाड्या आणल्या आणि गाड्या चालू केल्या, गेली 8 दिवस ते गाड्या वाहतूक जवळजवळ करतायत। शेवटी आम्ही दाद मागण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशन इथे
आम्ही दाद मागितली तहसीलकडे, तहसीलकडे दाद मागितली, प्रांताकडे दाद मागितली, तातडीची मीटिंग लावली आणि मंगेश कामते यांना बोलून घेतलं. मंगेश कामते बोलून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आपण बैठक घेऊ आणि करू किंवा काहीतरी याच्यात तडजोड करू, पण ते काय मानायला तयार नाही. आम्ही मागणी केली, त्याच्यानंतर त्यांनी आमच्या एका मालकावर जीवघेणा हल्ला घेण्याचा प्रयत्न केला जेटवर जाताना. आज सरकार दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि त्याच्या डोक्याला इजा झालेली आहे. पण आम्ही आमची मागणी आहे पोलिसांकडे की त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि आम्ही आता सगळे पोलिसांमध्ये आम्ही हजर आहोत.